गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या 10वी बोर्डाच्या परीक्षेत राज्यभरातून 20 विद्यार्थी 100% घेऊन उत्तीर्ण झालेत. त्यापैकी 16 विद्यार्थी हे लातूर विभागाचे आहेत. त्यापैकी केशवराज विद्यालय लातूर येथील 6 विद्यार्थी 100 गुण घेऊन उत्तीर्ण झालेत. तसेच 150 विद्यार्थी हे 90% जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेत. केशवराज विद्यालयाने घेतलेली मेहनत आणि टिकवलेलं सातत्य याचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. करायचो आणि डॉक्टर बनायचं मला. किती वेळ अभ्यास करत होतास आणि सगळं अभ्यासाचा तुझा पर हे काय राहायचं म्हणजे टाइम टेबल? म्हणजे 7 पर्यंत सगळे ट्युशन आणि शाळा व्हायचे, नंतर घरी जाऊन अभ्यास करायचो मी 11-12 पर्यंत. आणि आठवड्यातल्या 6 दिवसापैकी दररोज 1-1 विषय कव्हर करायचो, त्याच्यामुळं रविवारपर्यंत पूर्ण रिव्हिजन होऊन जायचं. आणि शाळेतल्या परीक्षा ते असल्यामुळं त्याचा पण फायदा झाला. माझ्या सगळ्या ट्युशन शाळा आणि माझ्या अभ्यास याच्यामुळं मला यश 100% मिळालं. आपल्यासोबत मिळते आणि अभ्यासाचं म्हणजे एक ठराविक वेळ ठरवून मी कधीच अभ्यास केला नाही. म्हणजे दिवसातून जेवढा वेळ भेटेल तेवढ्या वेळेचा मी पुरेपूर वापर करत होते. आणि प्रत्येक म्हणजे फक्त अभ्यास आणि अभ्यास करून काम होत नसतं, तर खेळणंही महत्त्वाचं असतं त्यामध्ये. त्यामुळं मी खेळालाही महत्त्व दिलं आणि खूप खेळलेही 10वीमध्ये. आणि अभ्यास करताना थोडाच वेळ करायचे, पण जेवढा करायचे तेवढं पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी करायचे, त्यामुळं मला हे सक्सेस भेटलं. तुझा अभ्यासाचा पुढे जाऊन अभ्यासाचं माझं टाइम टेबल म्हणजे मी फक्त शिक्षक शिकवताना लक्ष देऊन ऐकायचे. त्यांनी जे जे सांगायचे ते फक्त मी व्यवस्थितपणे ऐकायचे. म्हणजे घरी जाऊन आपण अभ्यास करताना त्यांचा एक एक शब्द आपल्या लक्षात येतो. दिवस रात्र जागून अभ्यास करणे ह्याला काही अभ्यास म्हणत नाही. जो काही आपल्याला दिवसभरात वेळ मिळतो त्या वेळामध्ये आपण व्यवस्थितरित्या आपलं मन लावून अभ्यास करणे म्हणजेच योग्य अभ्यास होय. मुलं 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत जागतात, त्याला काहीच अर्थ नाही. पण जेवढा अभ्यास करू तेवढा मन लावून केला तरच. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले 100 पैकी 100 गुण घेणारे 19 विद्यार्थी आहेत. त्या 20 विद्यार्थ्यापैकी केशवराजचे विद्यार्थी 6 आहेत, याचा खरंच आम्हाला अभिमान वाटतो. आणि यावर्षी तसं पाहायला गेलं तर 2 बदल झालेले होते. एक तर अंतर्गत गुण नव्हते, दुसरं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललेलं होतं, तिसरी गोष्ट अभ्यासक्रम बदललेला होता. आता ह्या तिन्ही बदलाला सामोरं जात असताना विद्यार्थ्यांमध्ये ह्या बदलाला तोंड द्यावं म्हणून आम्ही पहिल्यापासूनच प्रयत्न केले की अभ्यासक्रम लवकर संपला पाहिजे. म्हणून जून अखेरपासूनच आम्ही जादा तासाला सुरुवात केली. 100% निकाल कसा लागेल यासाठी रात्र अभ्यासिका घेतली. आणि जे कच्चे विद्यार्थी आहेत प्रथम सत्रानंतर, ते कच्चे विद्यार्थीसाठी हाऊ टू पास, ते विद्यार्थी पास कसे होतील एवढ्यासाठी